नमस्ते, हॅप्पी दिवाळी सगळ्यांना. आज आपण शंकरपाळ्यांची रेसिपी बघणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ एक एक येणार आहेत. सुरुवातीला एक कप साखर घेतलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये एक कप दूध टाकलेले आहे. साखरेमध्ये दूध आपल्याला आता दुधात साखर मंद आचेवरती गॅसवर ठेवून वितळून घ्यायचे. साखर सतत हलवत राहायचे. आता साधारणतः एक कप मैदा आणि एक चतुर्थांश कप बारीक रवा घ्यायचा आहे. रव्यामुळे शंकरपाळे अगदी खरपूस येतात. त्यामध्ये अर्धा कप वितळलेले गरम तूप टाकायचे. सावकाश टाकायचे. गरम तुपामुळे शंकरपाळे बिस्किटांसारखे खरपूस होतात. यामध्ये चवीसाठी अर्धा टीस्पून मीठ टाकायचे. आता तूप एका चमच्याने मिक्स करून घ्यायचे. कारण तूप गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो, म्हणून सावकाश त्या ठिकाणी पिठात आधी तूप मिक्स करून घ्यायचे. आता वितळलेले साखरेचं दूध आपल्याला थोडे थोडे टाकून थोडंसं कोमटच घ्यायचं आहे आणि चमच्याने मिक्स करायचं आहे. कारण एकदम केल्याने आपल्याला चटका लागू शकतो. अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपल्याला साधारणतः 2 ते 3 तास झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवल्यामुळे पीठ छान मुरते आणि शंकरपाळे खुसखुशीत होतात. 2 ते 3 तास झाल्यावरती आपल्याला आता शंकरपाळे लाटून घ्यायचे आहेत. पिठाचे छोटे छोटे गोळे घेऊन तुम्हाला हवे तसे गोळे घेऊन आपल्याला एका साईडला तेल तापत ठेवायचे आणि दुसऱ्या साईडला शंकरपाळे आपल्याला करायचे आहेत. तेल साधारणतः मध्यमाचेवरच तापवायचे, फुल गॅसवर तापवायचे नाही. त्यामुळे तेल व्यवस्थित तापते. या पद्धतीने पिठाचा गोळा करून लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला हवे तसे जाड बारीक तुम्ही लाटू शकतात. साधारणतः थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. हलक्या हाताने लाटायचं आहे. त्यामुळे या पद्धतीने पिठाची पोळी लाटून घेतल्यावरती तुम्ही चाकूने किंवा या पद्धतीचे फिरकीने तुम्ही शंकरपाळे हवे त्या आकाराचे कापू शकतात, लहान मोठे करू शकतात. शंकरपाळे या पद्धतीने कापून घेतल्यानंतर आता आपल्याला शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत. अतिशय सोपे आणि खूप सुंदर चवीला हे शंकरपाळे लागतात. या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडतील. व्हिडिओ आवडल्यास सगळ्यांनी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. मी या ठिकाणी चौकोनी शंकरपाळे केलेले आहेत. अंगावरती अगदी तेलात टाकल्यावरती तेल उडू शकतो, म्हणून झाऱ्यामध्ये मी शंकरपाळे टाकून घेतलेले आहेत, जेणेकरून अंगावरती तेल किंवा तूप उडत नाही. तुम्ही तेलात किंवा तुपातही तळू शकतात, पण मी तेलातच तळते. तेल चांगले कडकडीत झालेले आहेत. शंकरपाळे टाकल्यावरती अशा पद्धतीने तेलाला बुडबुडे आले पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी तेल तापले असं कळतं. शंकरपाळे तळत असताना गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे. फूल किंवा बारीक करायचा नाही. या पद्धतीने शंकरपाळे बघा किती सुंदर फुगलेले आहेत. तुम्हाला हवे त्या रंगाचे तुम्ही तळू शकतात. साधारणतः सोनेरी थोडासा रंग येईपर्यंतच तळून घ्यायचे आहेत. मध्यम आचेवर तळल्यामुळे ते अगदी मध्ये पण तळले जातात. फुल गॅसवर तळले तर ते जळतात आणि मध्ये कच्चेच राहतात. म्हणून शंकरपाळे नेहमी मध्यम आचेवरच तळावे. अशा प्रकारे शंकरपाळे सर्व तळून घ्यायचे आहेत. चला तर मग तुम्हीही बनवा आणि दिवाळीचा आस्वाद घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. हॅप्पी दिवाळी.